आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी नेमकं काय मिळणार, शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट काय मिळणार याकडे आता लक्ष लागलंय. किसान सन्मान योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे. किसान सन्मान निधीला सध्या 6,000 रुपयांची रक्कम मिळते आणि ही रक्कम 12,000 होणार का याकडे आता लक्ष लागलंय. शेतकऱ्यांसाठी कृषी क्रेडिटचं टार्गेट सुद्धा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामधून समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असेल. त्यामुळे किसान सन्मान योजनेचा निधी जो आहे, जो शेतकऱ्यांना दिला जातो, 6,000ची रक्कम सध्या दिली जाते, ती आता वाढवली जाऊ शकते का याकडे लक्ष असणार आहे. दुप्पट होणार का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. खरं तर याची उत्सुकता आहे. 6,000 रुपयांची रक्कम ही 12,000 केली जाणार का आणि शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार का याकडे लक्ष लागलंय. तर आजच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काय काय नेमक्या योजना केल्या जाऊ शकतात बघूयात. किसान सन्मान निधीची 6,000ची रक्कम ही 12,000 रुपये केली जाणार का याकडे लक्ष आहे. यासोबतच शेतकऱ्यांसाठी कृषी क्रेडिट जे आहे त्याचं टार्गेट सुद्धा वाढवलं जाऊ शकतात. सोबतच शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद सुद्धा केली जाऊ शकते आजच्या अर्थसंकल्पामधून. शेतमालाला आधारभूत किंमत देण्याबद्दल मोठी घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या विविध योजना यंदाच्या वर्षी केंद्र सरकार आणणार का, अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार याकडे लक्ष लागलंय. आणि या सगळ्याविषयी बोलूयात पुढारी न्यूज चे नवी दिल्लीचे आमचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रसन्न सर, खरं तर शेतकऱ्यांना या सगळ्याची उत्सुकता आहे की आपल्याला नेमकं आजच्या बजेटमधून काय मिळेल, काय काय योजना असू शकतात. यामिनी, आज जसं आपण मगाशी सुद्धा तू सांगितलेलं आहेस की आता हे बजेटची ही शेवटची फेज असते आणि हे बजेटचं अलोकेशन आहे 3 महिन्यांसाठीचं. पण असं असलं तरी सुद्धा जाता जाता ज्या ज्या सेक्टर्सना आपल्याला थेट स्पर्श करता येतील याचा प्रयत्न मोदी करतील असं दिसतंय. ज्याचा तू आता उल्लेख केलास त्या शेतकऱ्यांसाठीच्या 3 बाबतीमध्ये या अर्थसंकल्पातून काही मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यातला किसान सन्मान योजनेचा जो उल्लेख केलास, आताचा जो 6,000 रुपये दिला जातो, जे एड दिलं जातं, अनुदान दिलं जातं, ते 6,000च्या 50% वाढ केली जाणार आहे. म्हणजे 3,000 अधिक होतील आणि 9,000 रुपये मिळतील अशा प्रकारची एक पहिल्यांदा कल्पना सगळीकडे येते. मीडियामध्ये सुद्धा ते आलेलं आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती आहे बजेट जी व्याज दिलं जावं, कर्जाचं व्याज द्यावं लागतं त्या शेतकऱ्यांना, त्याच्या बाबतीत सुद्धा त्याचं रिस्ट्रक्चरिंग कसं करता येईल याच्या बाबतीतल्या सुद्धा गोष्टी आहेत. फसल विमा योजनेच्या बाबतीत हा एक भाग असेल. आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसान भरपाईच्या बाबतीत जो त्यांचा नेहमी एक तक्रार असते की इन्शुरन्स कंपन्यांकडनं त्यांना तसं दिलं जात नाही किंवा अडचणी येतात, या बाबतीत सुद्धा काही एक ठोस किंवा पूर्ण वेगळी योजना केंद्र सरकारकडनं अपेक्षित आहेत. मात्र त्याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा असेल तो किसान सन्मान योजनेच्या बाबतीतला, किसान सन्मान निधी, आणि तो 9,000 होणार का. अगदी प्रसन्न सर, तुम्ही असंच जोडलेले राहा. खरं तर अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना काय काय मिळू शकतं हे आपण पाहिलं. याच अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना काय काय मिळू शकतं हे सुद्धा बघूयात. तर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घोषणांचा पाऊस पाडला जाणार का हे बघणं उत्सुक्याचं आहे. करदात्यांना दिलासा दिला जाणार का असं सुद्धा बोललं जातंय. सोनं चांदीसारख्या मौल्यवान धातूंवरचा जो टॅक्स आहे तो कमी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी क्रेडिटचं टार्गेट हे वाढवलं जाण्याची शक्यता आहे. महिला सबलीकरणासाठी विशेष घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारक यांच्यासाठी विशेष तरतूद होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8व्या वेतन आयोगाची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे. जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांचे दर कमी करण्यावरती यंदाच्या वेळेला भर असेल. मोबाईलचे स्पेअर पार्ट आहेत त्यावरच्या आयात करामध्ये घट झाली आहे. मोबाईलसह इलेक्ट्रिक उपकरणं स्वस्त होणार का. स्पेस कंपन्यांसाठी GST मध्ये सूट मिळणार का हे सुद्धा बघावं लागणार आहे. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. विक्रांत, खरं तर या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. निवडणुकांच्या तोंडावरती आता यावेळेला घोषणांचा पाऊस पडणार का, जे वेगवेगळे समाज घटक आहेत त्यांना नेमकं काय काय मिळू शकतं.
यामिनी, खरंय खरं तर अगदी काही महिन्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील आणि त्यापूर्वी मोदींच्या नेतृत्वात जे भाजप सरकार केंद्रात आहे त्या भाजप सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. खरं तर अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे हा काही महिन्यांसाठी, जसं प्रसन्न सर म्हणाले की 3 महिन्यांचं अलोकेशन आहे, तर 3 महिन्यांसाठीचा हा अर्थसंकल्प असेल. शक्यतो ज्यावेळी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो त्यावेळी नव्या घोषणा करण्यापेक्षा ज्या आधीच्या योजना आहेत, म्हणजे नवीन योजना जाहीर करण्यापेक्षा ज्या आधीच्या सरकारी योजना आहेत त्यांच्या निधीमध्ये वाढ केली जाते. सर्वसामान्यांना जितक्या जास्त सोयी सुविधा पुरवल्या जाऊ शकतील त्याकडे भर दिला जातो. याचं कारण असं की निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल, जितक्या लोकांना आपल्या योजनांचा लाभ करून देता येईल त्याकडेच खरं तर सरकारचा भर असतो. आणि तसंच काहीसं आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे अगदी शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत, अगदी गावगाड्यातील जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत कोणत्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला पोहोचता येईल, कोणत्या योजनांचा निधी वाढवला किंवा करामध्ये म्हणजे टॅक्सेसमध्ये कपात करणं, टॅक्सेस कमी करणं, करात कपात करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. आणि विविध प्रकारच्या करांमध्ये कपात केलेली आपल्याला या आजच्या अंतरिम अर्थसंकल्पामधून पाहायला मिळू शकते. या मिनिट अगदी धन्यवाद विक्रांत या सगळ्या अपडेट्ससाठी. पुन्हा एकदा प्रसन्न सरांना विचारायचं. प्रसन्न सर, खरं तर निवडणुकांच्या आधीचा हा अर्थसंकल्प असणार आहे, जरी हा काही 3 महिन्यांपुरता असला तरी सुद्धा महिला असतील, शेतकरी वर्ग असेल किंवा पेन्शन धारक असतील, सरकारी कर्मचारी असतील, या सगळ्यांना आकर्षित करण्यासाठी म्हणून काय योजना केल्या जाऊ शकतात, काय घोषणा होऊ शकतात? यामध्ये जसं आपण शेतकऱ्यांच्या बाबतीतला उल्लेख तर आत्ताच केलेला आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी जी या सरकारनं जाहीर केलेली आहे तिच्या अधिक कॉम्प्रिहेन्सिव्ह सार्वत्रिक आणि भारतभरामधल्या चांगल्या प्रकारे त्याच्या उपयोजनेसाठी त्याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी काही वेगळा फंडसुद्धा दिला जाऊ शकतो, हा एक भाग असू शकतो. स्त्रियांसाठी आतापर्यंत आपण पाहिलं अनेक बजेट्समध्ये स्त्रियांसाठी खास वेगळ्या प्रकारची लोन्स असतील, महिलांसाठी ज्या बँक्स असतील अशा प्रकारच्या योजना आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या बाबतीत काही वेगळं होत आहे का हे बघावं लागेल. हे विसरायला नको आपण यामिनी की मोदी सरकारच्या काळामध्ये महिलांना कसं टॅप करता येतील, महिला मतदातांना, कारण त्यांच्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथे या महिलांच्या मतांमुळे त्यांना विजय मिळालेले आहेत आणि ते त्यासाठी जर का डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBS जर का इम्प्लिमेंट झाली तर काय चमत्कार होतो निवडणुकीच्या काळामध्ये, हे त्यांना 3 राज्यांमध्ये 4 राज्यांमध्ये बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे या योजनेला आणखी काही मोठं करतायत का, आणखी काही वेगळी स्कीम त्याच्यामध्ये देतायत का, हे बघावं लागेल आपल्याला. सध्याच्या काही पातळीला राज्यांच्या पातळीला चालू आहेत. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं, न्यू एज्युकेशन पॉलिसी महिलांच्या बाबतीत बघितलं, रोजगारच्या बाबतीत एक भारतामधला जो सटल आणि कदाचित फार त्याचा उद्रेक समोर दिसत नसला तरी महाराष्ट्रातली उदाहरणं आपण बघू शकतो. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे यामिनी, याबाबतीत एखादी वेगळी स्कीम की ज्याच्यामध्ये बेरोजगार भत्ता अशा स्वरूपाचं काही देण्याचा प्रयत्न होऊ शकतो का, याकडे सुद्धा लक्ष वेधलं जात आहे. खरं तर एक मोठी अपेक्षा सरकारकडनं नेहमी केली गेलेली आहे की किमान उत्पन्न हमी अशा प्रकारची योजना काही पाश्चात्य राष्ट्रांमध्ये तसं या भारतामध्ये आपल्याला करता येईल का आणि लोकांना पैसे देता येतील का विशिष्ट कॅटेगरीमध्ये बसणाऱ्यांना, तोही विचार चाललेला आहे. अर्थात हेही बघावं लागेल यामिनी आपल्याला की या मर्यादित बजेटच्या काळामध्ये इतके मोठे एक्सपेंडिचर सरकार करेल का. संकेत असे आहेत की तुम्ही इतके मोठे करू नयेत कारण तुम्ही जाणारं सरकार आहात, तुम्ही आता फुलफ्लेज सरकार नाही, तुम्ही जाणारं सरकार आहात. अशामुळे हा संकेत आहे की प्रचंड मोठ्या खर्चाचे तुम्ही काही घोषणा करू नयेत. त्याचं कारण स्वाभाविक आहे, पुढचं सरकार तुमचं असेलच असं नाही, हे मी तुम्हाला हिस्टॉरिकली सांगतोय, पुढचं सरकार तुमचं असेलच असं नाही. त्यामुळे उद्या तुम्ही म्हणालात की प्रत्येक भारतीयाला दर महिना 50,000 रुपये किंवा बेरोजगार भत्ता म्हणून 20,000-30,000 दिले देशभरात, तो खर्च शेवटी भरणार आहे कोण? म्हणूनच मोदी काल म्हणालेले आहेत की आम्ही आता इंटरिम करत असलो तरी निवडून आम्हीच येणार आहोत आणि पुढचं पूर्ण बजेट आम्ही निवडणूक झाल्यानंतर सादर करणार आहोत. त्यामुळे कदाचित पोतळीतले काही ज्या काही गोष्टी आहेत, गिफ्ट्स आहेत, या आपल्याला निवडणुकीनंतर बघायला मिळू शकतात. अगदी धन्यवाद सर या सगळ्या अपडेटसाठी.